नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आदरणीय संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींनो आज दुग्ध शर्षकरा असा हा योग असं म्हणता येईल आज सकाळीच आपल्या देशाचं जे संविधान लिहिलं जातं अशा संसदेचं नवीन संसदेचं लोकार्पण झालं आणि आजच आपल्या जळगाव नगरीमध्ये आदरणीय संभाजीराजेंचा आज आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवला असा हा एक सुवर्ण योग आहे लोकशाहीच्या इतिहासात आणि संपूर्ण जळगावकरांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा हा आजचा क्षण आहे एकोणसत्तर वर्ष झालीत लोकशाहीला एकोणसत्तर वर्षापूर्वी या लोकशाही या शब्दाचा वृत्तपत्र सृष्टीमध्ये जन्म झाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये राजे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये अमृत हरी देशपांडे यांनी लोकशाही हा नावाचा वृत्तपत्र सुरू केलं छोटंसं ए फोर साईजचं साप्ताहिक आणि सुरू करण्याचा उद्देश होता संयुक्त महाराष्ट्र आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी तो हा लोकशाही हा पेपर सुरू झाला साठमध्ये मध्ये चळवळ संपली तो वृत्तपत्र लोकशाही हे नाव पुढे कायम सुरू राहिलं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये असलेली खुणगाट आणि त्यांची भेट झाली माझ्या मातोश्री आणि माझे पिताश्री कमलाकरमाणी यांच्याशी आणि शांतातेंशी त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये हा वृत्तपत्र शंभर रुपयाला त्यांनी विकत घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा अखंडितपणे वृत्तपत्र सुरू आहे आणि त्याला जोड आता डिजिटल टेक्नॉलॉजीची पण दिली गेली आहे एकोणीसशे पंचावन्न पासून तर आजपर्यंतचे सर्व वृत्तपत्राचे सर्व अंक लोकशाहीचे सर्व अंक आज लोकशाही कार्यालयात उपलब्ध आहेत अखंडितपणे सुरू असलेलं हे वृत्तपत्र समाज सत्ता पैसा कोणतेही पाठबळ नसताना सुद्धा वृत्तपत्र आता सध्या कशी घरघर लागलेली आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। तरी देखील वृत्तपत्र आपण आज कंटिन्यू कायम सुरू आहे आणि त्याचबरोबर काळाप्रमाणे बदललं पाहिजे त्याप्रमाणे लोकशाहीने देखील त्या त्या प्रमाणातले सगळ्या प्रकारचे बदल केलेत म्हणजे छोटंसं सा ए फोर साईजमधलं असलेलं साप्ताहिक द्विसाप्ताहिक मग सायन दैनिक मग भुसावळपुरती दैनिक आणि नंतर मग भुसावळ शहरातून जळगाव शहरात आणि जळगाव शहरातून त्याचं कलरफुल दैनिक सहापानं विस्तार सगळा आणि आज त्याच्या दोन आवृत्त्या अशा पद्धतीने हा वृत्तपत्राचा जसा विकास होत गेला तसं डिजिटल टेक्नॉलॉजीसुद्धा आपण त्याच पद्धतीने अवलंबली आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म म्हणजे जिल्हा पातळीवरच असं एकमेव वृत्तपत्र किंवा एकमेव माध्यम समूह असेल की त्यांच्या त्या त्या वृत्तपत्र समूहाकडे एक, एक, एक डिजिटलाइज एक फुल वेल इक्विप्ड असलेला असा आपला स्टुडिओ आहे मोठ्या मेट्रोपॉलियन सिटीजमध्ये निश्चित असतील परंतु जळगाव सारख्या एखाद्या डिस्ट्रिक्ट प्ल प्लेसवरती इतका चांगल्या प्रकारचा वेल इक्विप्ड असलेला आपला स्टुडिओ आज आपल्या जळगाव शहरात आणि रोज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संवाद चर्चा मुलाखती या सगळ्या सातत्याने होत असतात लोकशाहीने किंवा या डिजिटल माध्यमातून जी पत्रकारिता केली ती अत्यंत सकारात्मक पद्धतीने केली आणि सकारात्मक पद्धतीने कार्यक्रम करीत असताना मार्गक्रमण करीत असताना आपल्या सगळ्यांच्या पाठबळावर मी मगाशी जसं सांगितलं तर समाज सत्ता पैसा हे कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना कोणती साखळी वृत्तपत्राची बांधणी जरी करू शकलं नसलं तरी अखंडितपणे वृत्तपत्र चालू ठेवलेलं आणि सुरू आहे अतिशय व्यवस्थितरित्या ते एकमेव हे आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आज आपण हा माध्यम समूह सुरू आहे जसं आपलं सहकार्य आहे तसं त्याला सगळ्यांचंच ज्या पद्धतीने एका छोट्या समूहात म्हणजे सांगायला हवेल की आमचा समाज जो आहे तो फक्त या पृथ्वीच्या पाठीवरती दोन हजार ते अडीच हजार कुटुंब असतील आणि त्या छोट्या समाजातून सुद्धा या समाज बांधवांनी दिलेलं सहकार्य आणि आपण सगळ्यांनी सहकार दिलेलं सहकार्य या पाठबळावरती आज मार्गक्रमण करतोय अशा या प्रसन्न आणि संध्याकाळी आपण आज सगळेजण उपस्थित आहात आपल्यांचं आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करतो आदरणीय राजेंचं देखील या प्रसन्न संध्याकाळी स्वागत करतो आपण एक त्या ज्या लोकशाही आणि राजे हा जर आपण संबंध बघितला तर हे आपण का या ठिकाणी तर आजचा हा कार्यक्रम आपण शिवकुल संवाद हा आपण कशासाठी घेतला का घेतला हा एक प्रश्न आपल्यासारखी वृत्तपत्र म्हटलं आणि त्यांचा वर्धापन दिन म्हटलं ते एक पारंपरिक पद्धत वृत्तपत्राचं वर्धापन दिन त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आपण आपल्याकडून बुके घ्यायचं आम्ही तुमच्याकडून शुभेच्छा घ्यायचं आणि तो एक संध्याकाळचा गेट टुगेदरचा कार्यक्रम हा जनरली जळगाव जिल्ह्यासारख्या सगळ्या ठिकाणी होतो मात्र आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की लोकशाही या माध्यमातून आपण काहीतरी दिलं लागतं आपण सुद्धा समाजाचं देणं लागतो नुसतं घेतलंच आणि तर आपण काहीतरी दिलं पाहिजे या अनुषंगाने आपण एक चांगली वैचारिक बैठक आपल्या या माध्यमातून समाजापुढे आपण दिली जावी म्हणून एक सायंकाळची संध्याकाळ ही आपल्या समाजासाठी आपल्या जळगावकरांसाठी आयोजित करण्याचं आम्ही प्रयोजन होतं गेल्या कित्येक दिवसापासून महाराजांकडे राजेंकडे आमची विनंती होती की तुम्ही जळगावला या आणि या कार्यक्रमात आमच्याकडे उपस्थित राहा आणि आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवा माझा मुलगा हा पुष्कर हा मुंबईला ब्लिंक मोशन आणि टीडीएन नावाची कंपनी त्याची आहे राजनबरोबर त्याचे संपर्क आला त्यांनी त्यांच्या त्यांच्या संपर्काबरोबर तो गेल्या काही दिवसापासून काम आहे आम्ही ज्या पद्धतीने विचार करत होतो पुष्करजवळ हा विषय ठेवला की आपल्याला एका अतिशय विचारवंत प्रज्ञावंत विचार देणाऱ्या व्यक्तीला आपल्या आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून जळगावकरांसाठी एक कार्यक्रम द्यायचा आहे पुष्करने एका मिनिटात माझ्याकडे नाव सुचवलं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये राजेंना जळगावला आणलं पाहिजे आणि राजेंना देखील मी सुद्धा विनंती केली आणि तो प्रवास आमचा त्यांच्याशी संपर्काचा सुरू झाला आणि राजेंनी एक बारा तेरा दिवसापूर्वी कन्फर्म केले की हो मी जळगावला येतोय तुमच्याकडे आणि एक शिवकुल संवाद या माध्यमातून आपण संवाद साधूया आणि एक चांगला मेसेज चांगला माहिती आपण समाजापर्यंत देऊया अशा पद्धतीने राजेंनी आज आपल्या या ठिकाणी येण्याचं मान्य केलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सरा जळगावकरांच्या वतीने लोकशाही परिवाराच्या वतीने राजेंचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र